आमच्या कोल्हापूरमध्ये ऐकावधी नवलच राव. आता हेच बघा ना, गेले महिनाभर कर्नाटक आणि महाराष्ट्र वन खात्याच्यामध्ये हत्तीचा फुटबॉल झालेला आम्ही सगळ्यांनी बघितला. आज तर हद्दच झाली राव, हत्तीने चक्क वनविभागातील नर्सरीतच थेट एंट्री मारली आणि तिथं ठेवलेल्या सिंटॅक्स टाक्याचा फुटबॉल करून फोडून चक्क रंगपंचमी साजरी केली. झालं काय तर सामाजिक वनीकरण विभाग हाडलगेमधून आमचे प्रतिनिधी एस के पटेल यांना वनमजूर दत्तात्रय पटलांचा फोन आला. लागलीच आम्ही तिथं दाखल झालो. पाहतो तर काय, आमच्या आधी हत्ती गडी हजर होऊन नुकसानीचा जणू लाईव्ह डेमोज देत होता. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडिंगज यांची हाडलगे या गावाजवळ नदीकाठी हायटेक नर्सरी आहे. यामध्ये अथक प्रयत्न करून वाढवलेली अनेक जातीची जवळपास 32,500 रोपे आहेत. येथील रोपांना पाणी पुरवण्यासाठी सिंटॅक्स टाक्याची व्यवस्था केली असून वीज पुरवठ्यासाठी सौर दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. निसरी कुवाट रोडलगत हडलगे धरणाच्या शेजारी याच नर्सरीत गजराजाने सायंकाळी 5:30 वाजता तारेच्या कुंपणवरून दमदार प्रवेश केला. याचवेळी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सीएल न्यूजचे प्रतिनिधी संजय पाटील यांच्या समोर नासधूस करत पाण्याची टाकी फोडून आज धुलीवंदनच जणू काही साजरे केले. याबरोबरच सामाजिक वनीकरण विभागाच्या 5,000 लिटर पाण्याच्या 1.5 लाखाच्या 5 पाण्याच्या सिंटॅक्स टाक्या फोडून टाकल्या. एवढ्यावरच थांबला तर तो हत्ती कसला. पुढे जाऊन पठ्ठ्यानं 3 सौर ऊर्जेचे खांबाबरोबरच तेथील लोखंडी बोर्ड देखील एखाद्या खेळण्याप्रमाणे उन्मळून टाकले. यानंतर मोर्चा वळवला तो तिथल्या अपार कष्टाने उभ्या केलेल्या रोपवाटिकेकडे. येथील बांबू, लिंबू, काजू, सागवान, करंज, पेरू, जांभूळ अशा 4,500 रोपांना पायदळी तुडवत आपला जणू हिसकाच सामाजिक वनीकरण विभागाला दाखवला. यात मजूर कुट्टीच्या शेडचे सुद्धा काही प्रमाणात नुकसान झाले. आणि त्यानंतरच पठ्ठा परतला. यावेळी हत्तीने ही नासधूस सीएल न्यूजचे प्रतिनिधी संजय पाटील व वन कर्मचारी दत्तात्रय यांच्या समोर केली. या दोघांनी या हत्तीला डोंगरात पिटाळून लावल्याने पुढील नुकसान टळले. सध्या या हत्तीचे वास्तव हाडलगे तिवरोडी येथील जंगलात असून नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र गडिंगलचे वनक्षेत्रपाल राजेश डी चौगले, सहाय्यक लागवड अधिकारी एस एस पाटील यांनी केले आहे. सीएल न्यूजसाठी कुवाडहून संजय पाटील.